नमस्कार विद्यार्थ्यांनो, शिक्षकांनो आणि पालकांनो. तर या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत, तर मॅप्स अँड सिम्बॉल ह्याच्याबद्दलची माहिती घेणार आहोत. तर आता मॅप्स अँड सिम्बॉल ह्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टीचा समावेश केला आहे, तर डायरेक्शन काय आहे म्हणजे ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ या डायरेक्शन कोणत्या आहे, तर त्याच्या व्यतिरिक्त मॅप कसा असतो, मॅप रीड कसा केला जातो याची देखील माहिती आपण त्याच्यामध्ये दिली आहे. तर मॅप काढताना सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती असते, तर सिम्बॉल, ज्याच्यामुळे मॅप हा वाचला जातो. तर ह्याचसाठी या पाठामध्ये आपण विद्यार्थ्यांना सिम्बॉल्सची पण माहिती देणार आहोत, ज्याच्यामुळे विद्यार्थी काय करणार आहे, सिम्बॉल्सला थोडं जाणून घेणार आहे आणि सिम्बॉल्सला जाणल्यानंतर काय करणार आहे, ते स्वतःहून मॅप काढायचा प्रयत्न करणार आहे. तर या पाठाचा सरतेशी विद्यार्थी काय करणार आहे, स्वतःहून सिम्बॉलला घेऊन मॅप बनवणार आहे, म्हणजे आजूबाजूच्या गोष्टी ऑब्झर्व करून मॅप बनवणार आहे. तर हा पाठ सरतेशी आपण विकास क्षेत्रे कोणती परिपूर्ण करणार आहे, तर या पाठ सरतेशी विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास होणार आहे, म्हणजे विद्यार्थी सक्सेसफुली काय करणार आहे, स्वतःहून मॅप काढायला सुरुवात करणार आहे किंवा मॅप काढणार आहे. तर असंच आपण विकास क्षेत्रे म्हणजे काय, डोमेन्स म्हणजे कॉग्निटिव्ह डोमेनला परिपूर्ण करण्यासाठी किंवा बौद्धिक विकासाला परिपूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या काही ऍक्टिव्हिटीज घेणार आहे. तर आता हा पाठ शिकवला कसा आहे आपण, तर आपण हा पाठ शिकवला आहे मॅपद्वारे, म्हणजे मॅपमधून विद्यार्थ्यांना कोणकोणत्या गोष्टी समजतात ह्याचा आपण प्रयत्न केला आहे. चला तर मग पाठाला सुरुवात करूया आणि मॅप काढून घेऊया. धन्यवाद.